सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कनवाड विकासाच्या लोकप्रतिनिधींच्या गप्पा गावातल्या सांडपाणी बौद्ध वसाहतीत. कनवाडच्या विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या लोकप्रतिनिधींनी गावातलं सांडपाणी बौद्ध वसाहतीत सोडून या गरिबांवर अन्याय केला आहे. कनवाड गावचा विकास करताना लोकप्रतिनिधींनी इथल्या बौद्ध वसाहतीला जमेतच धरलं नाही, म्हणूनच की काय गावातलं सांडपाणी वसाहतीच्या पश्चिमेला उघड्यावरच सोडून दिले. एवढंच नव्हे तर महिला आणि पुरुषांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेली शौचालयही याच बौद्ध वसाहतीच्या रस्त्यापलीकडे बांधून हा परिसर घाणीत कसा राहील याची काळजी घेतलीये. इथल्या गरीब जनतेवर हा प्रचंड अन्याय असल्याचं मत अण्णाबापू कांबळे यांनी व्यक्त केले. गावच्या विकासाच्या जाहिराती छापून गावाचा जाहीरनामा सांगणाऱ्यांनी आता थोडं तरी या वसाहतीकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा इथले नागरिक करत आहेत. महानकर न्यूज साठी कनवाडहून मोहन जमादार.